ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। गुड आफ्टरनून, नमस्कार। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींच्या तोंडावर मनसेला खिंडार पडलाय। मराठा आरक्षण आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले नसून समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांची भावना आहे। यात विविध विचारधारा असलेले मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेले आहेत। 2014 व 2018 नियुक्त्या सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ समांतर आरक्षण यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन उपोषण विविध जिल्ह्यात करीत आहेत। तथापि 2-4 व्यक्तींकडून चुकीच्या वर्तनाने हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हे षडयंत्र समाज खपवून घेणार नाही असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत आज अकोला जिल्हा दौऱ्यावर असून काकाजी खंडेलवाल यांच्या संघ समर्पित काकाजी स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करणार आहेत। अकोल्यातील खंडेलवाल महाविद्यालयात लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहे। नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका सुरू केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संतापले आहेत। शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाहीत तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत असं सांगतानाच आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केलाय। एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही। अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वक्तव्य केलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेतली आहे। यवतमाळमध्ये पोलिओ ऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक आहे। संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे, त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। कारागृह पोलिसाच्या बुटाच्या सॉक्स मध्ये 2 चिट्ट्यांमधून कैद्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली असल्याचं समोर आलंय। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलीस शिपायाची चौकशी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृह गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत राहिले। कधी या कारागृहामध्ये मोबाईल सिम कार्ड चार्जर इतकाच काय गांजा देखील सापडल्याचं समोर आलंय आणि आता या कळंबा कारागृहातीलच पोलीस शिपायानं आपल्या बुटाच्या सॉक्स मधून कैद्यांच्या नातेवाईकांकडे 25,000 रुपयांची मागणी केल्याचं समोर आलंय। सायबर गुन्हेगारीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहे। दररोज हजारो लोक या डिजिटल चोरांच्या जाळ्यात अडकत आहेत। अशातच आता आणखी एक प्रकरण समोर येत आहे। फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे। या महिन्यात व्हॅलेंटाईन डे ऑफरच्या अनेक ऑफर देणारे मेसेज आपल्याला येत आहेत। अशातच एक मेसेज सध्या सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवला जात आहे। व्हॅलेंटाईन डे ऑफरच्या नावाखाली एका लिंकद्वारे लोकांची फसवणूक केली जाते। या संदर्भात मुंबई पोलिसांनी आता अलर्ट जारी केलाय। हे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताच ताज हॉटेलनेही त्यांचे निवेदन जारी केलंय। त्यांनी देखील हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलंय। मागच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकने HDFC बँकेवर नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती। यानंतर आता RBI ने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय। HDFC बँकेच्या संपूर्ण IT इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक IT फर्मकडे देण्यात आली आहे। बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 30(1)(b) अंतर्गत RBI ने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे।
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला बेड्या ठोकण्यात आला आहे. एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर ऋषिकेश हा फरार झाला होता, मात्र त्याला आता अटक करण्यात आली आहे. यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.